बुद्धं शरणं गच्छामि ड्रैगन पैलेस नुसतं नाव उच्चारलं तरी भक्तिभावानं नतमस्तक व्हावं असा हा बौद्ध विहार. निसर्गरम्य परिसर, मनाला प्रसन्न करणारं वातावरण, चित्ताकर्षक सुंदर कलाकृती असलेली वास्तू आणि चंदनापासून तयार केलेली 6 फूट उंचीची 753 किलो वजनाची जपानमधून आयात केलेली सुंदर बुद्ध मूर्ती प्रत्येकालाच खेचून आणते या ड्रॅगन पॅलेस अर्थात लोटस टेम्पलला. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यातील कामठे इथं सुमारे 10 एकर जागेवर दादासाहेब कुंभारे परिसरात 1999 या सुंदर वास्तूची निर्मिती करण्यात आली. जपानच्या ओगावा सोसायटीच्या मदतीनं उभारलेल्या या वास्तूनं बांधकामासाठी जागतिक पुरस्कारही प्राप्त केला आहे. आकर्षक प्रवेशद्वार, विपश्यना केंद्र, सुंदर तलाव, शोभिवंत फवारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र, मानस्तंभ, पंचशील ध्वज आणि झाडाझुडपांनी हिरवा कंच परिसर म्हणजे ड्रॅगन पॅलेसचं खरं वैशिष्ट्य. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून या ड्रॅगन पॅलेसच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त 3 दिवसीय विशेष ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल ओगावा सोसायटीच्या सहकार्यानं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयानं सुंदररित्या आयोजित केला. 8 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या विशेष फेस्टिवलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा रसिकांनी भरभरून आस्वाद घेतला. फेस्टिवलचं उद्घाटन बुद्धं शरणं गच्छामीच्या उद्घोषात ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख आणि ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते अतिशय थाटात संपन्न झालं. याप्रसंगी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी प्रामुख्यानं उपस्थित होते. प्रारंभी तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर भल्या मोठ्या गुलाबाच्या पुष्पहारानं ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ॲडव्होकेट कुंभारे यांच्या हस्ते रिमोटच्या सहाय्यानं दिवे असलेले रंगीबेरंगी बलून आकाशात सोडण्यात आले. सोबतच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, त्यामुळे संपूर्ण आसमंत दणाणला आणि विविध रंगात नाहून निघाला. ड्रॅगन पॅलेस फेस्टिवलच्या या अभूतपूर्व उद्घाटन सोहळ्यानं उपस्थित जनसमुदाय अचंबित झाला. त्यानंतर ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनी आपल्या भाषणातून ड्रॅगन पॅलेसचा दैदिप्यमान इतिहास कथन करत महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महोत्सवाविषयी त्यांनी शासनाचे विशेष आभार मानले. या ठिकाणी ड्रॅगन पॅलेस फेस्टिवलचं आपण आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने या फेस्टिवलसाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे, जे तुम्ही आता इथे बघत आहात. 2-3 दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे, तर मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी भीम बुद्ध गीतांचं कार्यक्रमाचा आनंद आपण या ठिकाणी घेणार आहात. ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करते, शुभेच्छा देते. बोल दो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की.
बोल तो परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर की, बोल तो परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर की जय भीम। अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या उद्घाटन समारंभानंतर सुप्रसिद्ध गायक संदेश विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी बुद्ध गीतांचा बहारदार प्रस्तुतीने रंगत आणली। शांती दूताचा वैभवशाली जाऊन या श्रमा, जाऊन या श्रमा, प्रथम नमो गौतमा चला हो, प्रथम नमो गौतमा। भारत राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने, कार्य संचालनाच्या वतीने सन्माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री, वनमंत्री अर्थात माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगुडीवार यांच्या सहकार्याने हा सुंदरसा सोहळा 3 दिवसीय होत आहे। नमस्कार बाबा, अहो बुद्ध देवा, भूमी प्रार्थना अंतरी दीप लावा। नमस्कार बाबा, अहो बुद्ध देवा, चांदण्याची छाया कापराची छाया, चांदण्याची छाया कापराची छाया, माऊलीची माया होता माझा बिमराया, माऊलीची माया होता माझा बिमराया। आज या ठिकाणी या नागपूरच्या भूमीमध्ये खरंच पावन अशी भूमी आहे की ज्या नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली त्याला 56 वर्ष पूर्ण झाले आणि आज या ड्रॅगन पॅलेसला आपला 23वा वर्धापन दिन सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतो। माणसाला माणूस की दावली, हो तन माणसाला माणूस की दावली, भीम गरीबो का था रखवाला, आन वाला था वो शान बात करो पैदा, तुम अपनी जुबानों में हा संपूर्ण ड्रॅगन पॅलेस परिसर या बुद्ध गीतांच्या सादरीकरणातून दुमदुमून गेला होता। रसिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमात आणखीच जोश येत गेला। ड्रॅगन पॅलेस फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती होती। फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, गौतम बुद्धांच्या आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। संयोजन समितीतर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं। याप्रसंगी बोलताना ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या संस्थापिका ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे म्हणाल्या, ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल हे 3 दिवसाचं आम्ही आयोजन केलेलं आहे। काल कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर या फेस्टिवलचा शुभारंभ झालेला आहे आणि आज हा दुसरा दिवस आहे आणि उद्यासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे। ड्रॅगन पॅलेसला 23वा वर्धापन दिन आहे, ती फार मोठी उपलब्धी आहे की महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा पुढाकार घेऊन सांस्कृतिक कार्य विभाग जे माननीय सुधीर मुनगंटीवार साहेबांचं आहे त्यांनी पुढाकार घेऊन या फेस्टिवलला आम्हाला सहकार्यरत केलेलं आहे। याप्रसंगी बोलताना माननीय चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आणि आपल्या सर्वांच्या हृदयात ज्यांचं पारिवारिक स्थान आहे आणि ज्यांनी संपूर्ण विश्वामध्ये या भारत देशाला आणि भारत देशामधल्या नागपूर जिल्ह्यातल्या कामठी शहराला दीक्षाभूमी असलेल्या शहराला आणि त्यामध्ये कामठीमध्ये ड्रॅगन पॅलेसच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये कामठी ही अधोरेखित केली,
संपूर्ण जगभरात ज्यांनी एक स्थान मिळवून दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या ताईंचं एकदा जोरात टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे। त्यांचं खऱ्या अर्थाने आयुष्यभर आपण आयुष्य निघून जातील, पिढ्या येतील पिढ्या जातील, पण ताईच्या या विश्व विक्रमी कामाची नोंद ही इतिहासामध्ये नेहमी करता कोरली जाईल। ही गोष्ट खरी आहे की 8, 9, 10 प्रत्येक वर्षी आपला सांस्कृतिक समारोह असतो। 23 वर्षापासून या ठिकाणी आपण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल करतो, पण यावर्षी महाराष्ट्र शासनाने या सांस्कृतिक कार्याला राज्य शासनाची एक दर्जा दिला आणि राज्य शासनाकडे सांस्कृतिक महोत्सव म्हणून या कार्यक्रमाची रचनाही उभी झाली। माननीय सुधीर मुनगंटीवारजी आपले राज्याचे मंत्री आहेत, त्यांनी या व्यवस्थेला मान्यता दिली, या सांस्कृतिक कार्याला मान्यता दिली आहे। आज आपल्या जीवनामध्ये आपण ज्या सांस्कृतिक कार्यक्रमाला समोर जातो आहे, या कार्यक्रमातून आपला जे देशाची सांस्कृतिक धार्मिक विरासत आहे ती जपला जात आहे। त्यानंतर सुप्रसिद्ध गायक प्रवीण भिवगडे आणि सहकाऱ्यांनी बुद्ध गीतांचा रंगतदार कार्यक्रम सादर केला। कार्यक्रमास रसिकांची प्रचंड गर्दी होती। यावेळी प्रवीण भिवगडे आणि संचातील कलाकारांनी दिलेल्या रंगतदार आणि दिलखेच एकाहून एक प्रस्तुतीनं फेस्टिवलचा दुसरा दिवस उपस्थितांच्या कायम मनात राहील। घबराए जब मन अनमो और हृदय हो डाडोल, तब मानो तू मुख से बोल बुद्धं शरणं गच्छामि। शांति दूताचा वैभवशाली चौनिया आश्रमा, चौनिया आश्रमा गौतमा चला, प्रथम नमो गौतमा। हां बाहु थांबा गाड़ी वाले दादा, पाड़ एक टामी भीम माझे नाव रागिले फार दूर माझे गा आणि कार्यक्रमात एकाहून एक बहारदार गाणी सादर करून कलाकारांनी उपस्थितांची मन जिंकली। अंबर जगमग उठे डोल, तब मानव नित मुख से बोल उद्धम शरणं गच्छामि। हे मानव तू मुख से बोल उद्धम शरणं गच्छामि। 10 नोव्हेंबरला सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेल्या आणि सर्वामुखी झालेल्या ड्रॅगन पॅलेस फेस्टिवलच्या समारोपीय कार्यक्रमाचा शुभारंभ प्रसिद्ध सिने पार्श्वगायिका वैशाली माडे यांच्या मनमोहक प्रस्तुतीनं आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि गौतम बुद्धांच्या आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। प्रसिद्ध सिने पार्श्वगायिका वैशाली माडे यांच्या भावोत्कट आणि अप्रतिम सादरीकरणानं उपस्थित रसिक भारावले होते। सादर होणाऱ्या प्रत्येक गीतावर उत्स्फूर्त दाद देतानाच मोबाईलचे लाईट दर्शवत आपला सहभाग ते दाखवत होते।
नागरिकांच्या प्रचंड उपस्थितीत जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करत निर्वाण साधण्यासाठी आपण भगवान गौतम बुद्धांपुढे नतमस्तक झालं पाहिजे, त्यांच्या चरणी समर्पित झालं पाहिजे हा भाव व्यक्त करणारं गीत गायिका वैशाली माडे यांनी सर्वप्रथम सादर केलं. गायिका वैशाली माडे यांच्या गीतांच्या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. त्यांच्या प्रत्येक गाण्यावर रसिकजन ताल धरत होते आणि नृत्य करीत होते. प्रत्येक वादक तल्लीनतेने वाद्य वाजवित होता आणि त्या तालावर उपस्थित रसिकजन थिरकत होते. परिसरातील रोषणाई आणि व्यासपीठावरील प्रकाश व्यवस्था अतिशय आकर्षक होती आणि त्याला संगीतकारांनी दिलेली संगीताची अभूतपूर्व जोडीनं सारा आसमंत भीमगीतमय केला. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीम. प्रत्येकात बाबासाहेबांप्रती असलेली तळमळ, आदर, माया, अभिमान ओसांडून वाहत होता. या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान तरुणांचा उत्साह कौतुकास्पद होता. माझ्या भीमानं देश उचलला एका पेनाच्या टोकावर या गीतानंतर अक्षरशः संपूर्ण परिसर नाचायला लागला. तरुण तरुणींनी नृत्यात बेभान होत या गीताला आपल्या पसंतीची पावती दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देश पेनाच्या टोकावर उचलला, पण कसा? अभ्यास करून. म्हणून कवी म्हणतो, धर्मा धर्माचा त्यानं केला अभ्यास, शाळा शिकून त्यानं भोगला लय त्रास, शाळा शिकून त्यानं भोगला लय त्रास, शाळा शिकून त्यानं भोगला लय त्रास. जातीवादांनी केला आमचा सत्यानाश, जातीवादांनी केला आमचा सत्यानाश, म्हणून आता आमचा उडाला विश्वास, म्हणून आता आमचा उडाला विश्वास, म्हणून आता आमचा उडाला विश्वास. धडा शिका बर हे सार आहे खर, धडा शिका बर हे सार आहे खर. करू नका टीका तुम्ही एकमेकांवर, घटना दिसून बापान दिली नाका वर्ण माझ्या. माझ्या विमान देश उचलला, माझ्या विमान देश उचलला एका पेनाच्या टोकावर. माझ्या विमान देश उचलला एका पेनाच्या टोकावर, माझ्या विमान देश उचलला एका पेनाच्या टोकावर. तर सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांनी प्रेक्षकांमध्ये जाऊन त्यांच्या आवडीप्रमाणे गीत सादर करत नवी ऊर्जा रसिकांमध्ये निर्माण केली. काही गीतांवर तर ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनीही नृत्याचा ताल धरला. छोटा
शेवटी बुद्ध वंदनेनं कार्यक्रमाचा समारोप झाला. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संगं शरणं गच्छामि. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीनं आयोजित ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त 3 दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल ओगावा सोसायटीच्या सहकार्यानं अतिशय भव्य प्रमाणात संपन्न झाला. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अभिनव संकल्पनेतून साकार झालेला हा 3 दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल साऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरला.